निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत. कविवर्य कुसुमाग्रज नदी या कवितेत सांगतात, नदीबाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. अशी ही नदीमाय डोंगर दऱ्यातून कधी मंद लहरीत ममतेची गाणी गात वाहत असते, तर कधी विकराळ रूप धारण करून पुढे जाते. कोट्यावधी वर्षांचा तिचा प्रवास असाच सुरू असतो. आपल्या प्रवासात तिचे अनेक आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. ते पाहून कधी कधी अचंबित व्हायला होतं. त्यातलाच एक आविष्कार म्हणजे रांजण खळगे. नदी, ओढा, ओहोळ अशा जलप्रवाहांच्या खडकाळ तळावर वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने दगडगोट्यांची घर्षण क्रिया होऊन अशा रांजण खळग्यांची निर्मिती होत असते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाडेक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे वाहत येतात. दगडगोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो आणि रांजणाच्या आकाराचा दंडगोलाकार किंवा गोलसर असे खळगे किंवा छिद्र निर्माण होतात, यालाच रांजण खळगे किंवा पॉटहोल्स असं म्हणतात. ग्रामीण भाषेत याला कुंभगर्त, घुसळ, निष्णाचक्की, किटली अशा नावानं ओळखलं जातं. वर्षानुवर्ष चालत आलेली ही क्रिया असते. नदी प्रवाहाच्या विशेषतः वरच्या टप्प्यात पाण्याबरोबर वाहत आलेले दगडगोटे पात्रातील खडकांवर घासले जातात. पाण्यातील लहान मोठ्या भोऱ्यांमुळे या दगडगोट्यांनाही वाटोळी गती प्राप्त होते. प्रवाहाद्वारे वाहून जाऊ न शकणारे दगडगोटे या खळग्यात अडकतात. पाणी आणि दगडगोट्यांच्या वाटोळ्या गतीमुळे खळगा अधिक अधिक खोल खोल होत जातो. छिद्र पाडणारे हे दगडगोटे लहान व गुळगुळीत होऊन तिथून निघून जातात. त्यांच्या जागी नवीन दगडगोटे येतात आणि ही क्रिया पुढे अशीच चालू राहते. खळगा मोठा झाला की यामुळे खालील खडकांवर ड्रिल मशीनसारखी क्रिया होते. त्यात अधिक दगडगोटे अडकून पडतात आणि अखेरीस खड्डा मोठा मोठा होत जातो. असे रांजण खळगे धबधब्यांजवळ अधिक प्रमाणात तयार होताना दिसतात. जिथे पाण्याचा प्रवाह खूप मोठा आणि जोराचा असतो, तिथे रांजण खळग्यांच्या तोंडापेक्षा आतील भाग अधिक मोठा होतो. परिणामी कधी कधी शेजारचे दोन खळगे आतून जोडले जाऊ शकतात. लहान पात्रांच्या तळावरील रांजण खळग्यांची संख्या वाढत जाते. नंतर सततच्या पुराने आधीचे खड्डे नष्ट होतात आणि प्रवाहाच्या खाली गेलेल्या तळावर नवीन रांजण खळगे होऊ लागतात. उन्हाळ्यात महाराष्ट्रात कोरड्या झालेल्या अनेक नद्यापात्रातील असे गुळगुळीत रांजण खळगे बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. अगदी पुणे शहरातील गजबजलेल्या नांदेड सिटी व शिवणे या गावाला जोडणाऱ्या पुलाच्या मधोमध नदीपात्रात असाच एक भूशास्त्रीय आविष्कार पाहायला मिळतो. दुर्दैवाने या रांजण खळग्यांमधून प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टाकलेला दिसत आहे. पुण्यापासून 30 किलोमीटरवर इंद्रायणी नदीच्या पात्रात
असे रांजण खळगे आहेत. कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटंसं गाव. नदीचा प्रवाह वाहता राहावा म्हणून नदीच्या पात्रात खोदलेल्या चरांमुळे हे रांजण खळगे सन 1940 नंतर तयार झालेले आहेत. पुणे कोल्हापूर महामार्गावरील शेंद्रे या गावापासून 4 किलोमीटर असलेल्या वळसे गावातील उमरोडी नदीतही असे रांजण खळगे दिसून येतात. सुधागडजवळ दातपाडी नदीत नाक्षेत गावाजवळील वाळणकोंड किंवा लतकोंडी नावाने रांजण खळगे ओळखले जातात. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाणी शंभूखडी येथे रांजण खळगे आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई येथील कृष्णा नदीच्या पात्रातील रांजण खळगे रामडोह नावाने ओळखतात. घटप्रभा नदीवरील सुप्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यालगतच्या पृष्ठभागावर अनेक रांजण खळगे आहेत. पूर्वीच्या काळात खेड्यापाड्यातील मंडळी अशा लहान खळग्यांचा उपयोग कपडे धुण्यासाठी पात्र म्हणून करीत असत. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. येथील निघोज गावाजवळ नदीच्या दोन्ही काठावर बेसॉल्ट प्रकारातील खडक आहे. हे खड्डे म्हणजे निसर्गाचा विस्मयकारी आविष्कार आहे. कुकडीचे रांजण खळगे देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही इथे येत असतात. या खळग्यांची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. या रांजण खळग्यांच्या परिसरात नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला मळगंगा देवीची दोन मंदिरं आहेत आणि या दोन मंदिरांना जोडणाऱ्या पुलाच्या मध्यभागी उभं राहून रांजण खळग्यांचं विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अनेकदा निरीक्षणातून असं दिसून येतं जिथे पाण्याचा प्रवाह नाही, मोकळ्या सपाट प्रदेशात शेतातून किंवा उंच डोंगर माथ्यावरही असे रांजण खळगे आढळून येतात. लक्षावधी वर्षांमध्ये नदीच्या किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये झालेल्या भूबदलाचे हे पुरावे असतात. अशी ठिकाणं सह्याद्रीत बऱ्याच ठिकाणी सापडतात. असे हे निसर्ग देवतेने केलेले आविष्कार जरी विज्ञानाच्या अभ्यासाचा विषय असले तरी आपल्या जीवनाशी अनेक अर्थाने संबंधित असतात. अशा ठिकाणी जेव्हा कधी एकट्याने भटकंतीसाठी जाणं होतं तेव्हा तुकोबांचे शब्द आठवतात. येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगी येत. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा.